एडवायजरी कमिटीची किती डिस्कस झाले, सेम शेड्यूल हा काय चेंजेस बी झाले? ना, शेड्यूल इज द सेम. माझे बीएससी कमिटी मीटिंग जे पण आहे, फर्स्ट 3 डेज इज द डिस्कशन ऑन द बजेट आणि 15 डेज द डिस्कशन ऑन डिमांड ऑन ऑल द डेज. आम्ही आमगेली ऑब्जेक्शनां फायल केली. ऑब्जेक्शन इन द सेन्स, आज जेन्ना 27 आमदारांमध्ये 27 आमदार, 12 मिनिस्टर, एकलो स्पीकर आणि चोयल्यार ऑलमोस्ट 20 MLAs हॅव क्वेश्चन दीस गव्हर्मेंट. दॅट मिन्स दीस गव्हर्मेंट देर इज ॲब्सोल्युटली नो क्रेडिबिलिटी, देर इज अ फेलियर इन दी ॲडमिनिस्ट्रेशन. नंबर टू, जे डेटा आमकां मेळटा फॉर ओनली 5 इयर्स, वी क्वेश्चन दॅट वी हॅव टू गेट मोर डेटा. वी रिक्वेस्टेड द स्पीकर. जी बील जी येताय, द वे दे आर बुलडोज्ड, बिल्स आर बुलडोज्ड विद इन 24 आवर्स, 48 आवर्स डिस्कशन्स टेक प्लेस. बिझनसाचा जो रूल बूक हा, हो रूल बूक फॉलो करनासतना आज जायते डिसिजन आहा. सो एज विरुद्ध दीस पॉइंट ऑल्सो वी रेज. ऑपोजिशनाचे आज हो सरकार, दीस सरकार इज फेल्ड. दीस इज अ सरकार नोन फॉर लिकेजीस एंड दे हॅव बेसिकली फेल्ड. सो विथ सेवरल इशूज एंड क्वेश्चन्स दॅट वी हॅव रेज्ड इन दीस ड्युरिंग क्वेश्चन आर, यू वील सी की आमकां रिप्लाय सारके दिवं. वॉल्युमनसाच्या नांवान पेनड्रायव्ह प्रोवायड करना. सो 48 आवर्सां मध्ये आमकां आन्सर येवपाक जाय. वेन वी आर सपोज टू स्टडी दीज आन्सर, वी स्टडी दीज अप्रोचीस. सो वी हॅव रिक्वेस्टेड दॅट द स्पीकर नॉट टू सस्पेंड अंडर 306, सस्पेन्शन ऑफ रुल्स घाताय अँड दॅन माय जाय ते भाशेन बुलडोज कोताय. दीस सेशन यू वील सी अ स्टडीड अप्रोच फ्रॉम ऑल द लेजिस्लेटर्स अँड आय एम कॉन्फिडंट. कित्याक आज आमी स्पीकरां सांगिलां की देशांतूय एक चेंज जाला, देशांत चेंज जाला अँड द स्पीकर इज दी अल्टिमेट कस्टोडियन ऑफ द हाऊस. जो चेंज दिल्लीन जाला, म्हाका खात्री आहा 27 दिसांनी चेंज जातलें, बट द स्पीकर शूड नॉट बी प्रेशरायज्ड, शूड नॉट एक्ट ऑन प्रेशर बाय द रुलींग गव्हर्मेंट. ऑल दी ऑपोजिशन MLA शूड बी गिवन सफिशियंट टायम टू रेज सेवरल इशूज रिगार्डींग गोवाज फ्युचर. कित्याक आज ह्या सरकारा कडेन बारीकशें तुमी चोयल्यार, वयता थिंगा इतलें करप्शन वाडलां, वयता प्रत्येक डिपार्टमेंटान एक एकलो मंत्री इज द चीफ मिनिस्टर ऑफ देअर ओन पोर्टफोलियो. सो डेफिनेटली वी हॅव रिक्वेस्टेड द स्पीकर दॅट लायक ऑलवेज ही इज हाव दे प्रेशरायज दॅम, ही शूड नॉट एक्ट अंडर प्रेशर, ही शूड गीव अ चान्स टू द ऑपोजिशन. तुम्ही क्वेश्चनाचे सांगले, बट डेटा फक्त 5 वर्षाचं दिता, ते स्पीकरान किती एश्युरन्स दिला? स्पीकर ही सेड ही वूड कन्सिडर अँड ही वूड ट्राय अँड गीव हिज डिसिजन. जात किती, 5 वर्सां डेटा इज ओनली अप टू से फॉर एक्झाम्पल 2019 to 2024. बट इफ आय एम अ फर्स्ट टाईम लेजिस्लेटर, इफ आय वॉन्ट डेटा प्रायर टू 2019, हाऊ एम आय सपोज टू गेट, हाऊ एम आय सपोज टू कम्पेअर? सो फर्स्ट देर वॉज ॲब्सोल्युटली नो रिस्ट्रिक्शन. फर्स्ट एम रिस्ट्रिक्शन हाडें की 5 सब क्वेश्चन, 5 वर्सां माई रुलींग आणि ऑपोजिशनाक क्वेश्चन हाडपाची प्रथा आसली. दीस गव्हर्मेंट डजंट वॉन्ट टू फेस, ती प्रथा बंद केली. अँड यू कॅन सी सेवरल डेज देर आर क्वेश्चन्स रेज्ड बाय द रुलींग. सो दीस कॅन बी मॅच फिक्सिंग, द होल क्वेश्चन आर कुड बी मॅच फिक्सिंग. सो दीस इज ऑल्सो वॉट वी आस्क दी ऑनरेबल स्पीकर टू इंटरव्ह्यू. ओके, आणि तुम्ही खंचे विषय या असेंब्लीक काढतले? म्हणजे इन दी एड्युकेशन सेक्टर, जी NEPचे जे आज बिकॉज ऑफ द मिसमॅनेजमेंट, आणि दीस इज वन प्रायमरी इशू इन दी एड्युकेशन सेक्टर. जी सर्क्युलर काले फॉर इन्स्टिट्यूशन अँड स्कूल्स विथ रिगार्ड्स टू एव्हरी वन हॅज टू रेजिस्टर विथ ॲक्सिस बँक, विथ PWD, जी अमाऊंट तुम्ही डिलेपिटेटेड कंडिशन, जी बिल्डिंगा आहे, इन्स्टिट्यूट आहे, सेफ नाही, कला अकॅडमी चो हो मोठो इशू, जो म्हादयचो इशू जावं फायनान्शियलान जे FRBM एक्ट वायलेट करून, जे म्हाका दिसता आज हो सरकार जे वायलेशन करता, करप्शन करता, एम्प्लॉयमेंटाचो मुद्दो आतां वाडत आसा आनी चोयल्यार वी आर 3.2% हायर दॅन द नॅशनल एवरेज. सो वे यू गो, म्हारगाय वाडले, जे बजेटान प्रॉमीस केलां ते सगळ्यो पॉकेफार, हे 400 पार पॉकेफार म्हणटाय ते भाशी, हे सगळे प्रॉमीस केले ते पॉकेफार, दे आर अनएबल टू डिलिव्हर, दे आर जस्ट अनाउन्सिंग दीस. सो वी वील एक्सपोज दीस गव्हर्मेंट स्पेसिफिकली एव्हरी डिपार्टमेंट. यू वील सी दॅट इन द हेल्थ सेक्टर द वे पीपल आर दिस एलियनेशन ऑफ लँड, द वे लँड्स आर सोल्ड ऑल ओव्हर द
all over the state. Failure of the police, crimes, the way Goa is turning into a place where there is bouncers and police. So all these issues we will highlight in the interest of the state. Okay, and TCP baddal ka asena questions. Convergence alienation of lands is what I have already asked, said that this mass alienation of lands, the sale of reckless Goa, all these issues will be taken up. तर तुम्ही आउटसाईड असेंब्ली आमका युनायटेड दिसल्या लोकसभा इलेक्शन जाऊ मागीर तुमचे मिटिंग्स पयले पण इनसाईड इनसाईड हाऊस सगळे युनायटेड असतले अशें दिसता. सी वी आर सेवन टुगेदर बट एज आय सेड वी आर अंडर द इंडिया अलायन्स द सिक्स MLAs हॅव मेट अँड डिस्कस स्ट्रॅटेजीज अँड एज अन ऑपोजिशन फायनली इट इज माय ड्युटी एज लिडर ऑफ ऑपोजिशन टू प्रोटेक्ट एव्हरी ऑपोजिशन MLAs राईट सो आय वील स्टँड फॉर दॅट. काल आम्ही पहिले की बेळगाव हंगा गोयचे बस त्यांच्यानी अडयले आणि काहीतरी माध्यमिक खात्या त्याच्यानं प्रोटेस्ट केलं सांगलं की जो कळसा प्रोजेक्ट असा तो 21 जुलैपर्यंत स्टार्ट करचे काम नाल्या ते आणि चढ इथून प्रोटेस्ट करतले आणि जे रोड असा ते ब्लॉक करतले म्हणून. म्हाका सांगपाक जाय हे सगळे हे तियात पड केले तियात केले जेन्ना देशाचे होम मिनिस्टर हे एक स्टेटमेंट दिल्लो चीफ मिनिस्टरार कॉंग्रेच्युलेट केलो कित्याक लागून कॉंग्रेच्युलेट केलो की बाबा तुवें गोंयचें म्हादय विकली म्हूण इलेक्शन रॅली तेणें सांगलो आसा मुखेलमंत्रीन आमी सांगलोलें की एक ऑल पार्टी डॅलिगेशन घेवन प्रधानमंत्री बरें वचपाक जाय म्हणून मुखेलमंत्री कर्नाटकाचो पावलो क्लियरन्स दिवपा मुखार सरले डायवर्जन जालें आमचो मुखेलमंत्री कितें म्हणटा हो मोठो प्रश्न आसा. सो डेफिनेटली दीस इश्यू एज वेल वी वील सिस्टमॅटिकली शो इन दी असेंब्ली how Goans have been cheated and our lifeline Madai has been robbed from us. The Congress government of Karnataka and the protest face karta bol goichi bus adele inchani kadamba log etale goan Congress o BJP mo au ule na au inga goinkar mo ule we condemn whatever the protest and whatever if I am today a goinkar first parties for me affiliation is late I was the first to say in the house that if required let us all resign to create pressure on the central government let us create this emergency type of a situation to save Madai and why this government is not declaring this to be the tiger reserve this resolves everything why are they adamant because of their ego. Unipub, you will take this thing issue about the Dabolim airport because all the airlines are getting shipped. No, see, definitely issue of Dabolim airport is very important as I said it is going to be a ghost airport. I think on the first day you might see some significance because there is an opportunity for us to raise that query. I have said initially two airports within close proximity cannot function. It is seen that all the airlines are being diverted. International airlines are going and I had said after the parliamentary election that this will be seen. These are my words. 2 years ago I said that this would be a ghost airport and it is heading towards that. You see GMR is given a tax revenue of how many crores of rupees what is why was it given this benefit covid log melne loka barik loka ani sarkara padok na fakt eka ye crony capitalist hai and it is now very late already I feel that Dabolim airport poda is already almost turned into a ghost town. Thank you.